मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, निकाल पुढे ढकलण्याची याचिका निकालात, तर विद्यापीठाला अखेर 2 वर्षानंतर विद्यार्थी प्रतिनिधी मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर, 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी राजीव कुमार मुंबईत, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक. धर्मवीर 2 मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित होणार. सिनेमाच्या उत्तरार्धात खरे खुरे मुख्यमंत्री पडद्यावर दिसणार. चित्रपट प्रदर्शनानंतर राजकारण रंगण्याची शक्यता. मनसेचं मिशन विदर्भ, राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व. मुंबईत यंदा वार्षिक सरासरीचे 102% पाऊस, परतीच्या पावसानं मुंबईकरांचे हाल, तर पालिका आयुक्तांकडून पाणी साचण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे निर्देश. पालघरच्या वाढवण बंदराजवळ रिलायन्स इंडस्ट्रीज उभारणार नवा वस्त्रोद्योग, नवीन जमीन हस्तांतरणासाठी MIDC कडून कर्ज. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याचा साचा कमकुवत, पुतळा उभारणीचं काम आणि देखभाल योग्य पद्धतीनं न झाल्याचं चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट. सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सचा पाठिंबा, भारताचे कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.